नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना ही योजना जे मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी राबवली जाते या योजनेअंतर्गत जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत यांना अनुदानित स्वरूपात शेती अवजारांचं वाटप केलं जातं तर याच्यासाठी मित्रांनो जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के अनुदान जे आहे ते शासनाकडून या शेतकऱ्यांना दिलं जातं याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जातात आणि ज्या शेतकऱ्याचा या योजनेमध्ये नंबर लागेल या योजनेमध्ये लॉटरी लागेल तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो शासनाकडून अवजारी खरेदी के अवजारे खरेदी केल्यानंतर त्यांना चाळीस के ते पन्नास टक्के त्या अवजारावरती अनुदान मिळून त्यांच्या थेट बँकेमध्ये हे अनुदान जे आहे ते जमा केलं जातं तर या संदर्भात मित्रांनो या वर्षीचा दोन हजार बावीस तेवीसचा एक नवीन जे आर जो आहे तो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जे आरच्या माध्यमातून ज्या कृषी यंत्रिकीकरणासाठी निधी जो शासनाकडून वर्ग केला जातो तर या निधीचं वितरण जे आहे ते आता लवकरच केलं जाणार आहे या संदर्भात शासनाकडून या संबंधित विषयावरती एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर या जी आरची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओत आता पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा सगळ्यात महत्वाचं चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या काही महत्वाच्या अपडेट येतील ज्या कृषी यांत्रिकरण योजनेच्या काही महत्वाच्या घडामोडी आपल्याला वस्तुस्थितीची माहिती जी आहे ती तुम्हाला आपल्याला या चॅनलवरतीच पाहायला मिळेल त्याच्यामुळे मित्रांनो आपला हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत चाला जेणेकरून त्यांना सुद्धा घर बसल्या या सविस्तर शासनाच्या ज्या योजना येत असतात या योजनेची माहिती पाहता येईल तर मित्रांनो वेळ न घालो तर आपण डायरेक्ट आता जर पाहायला सुरुवात करू जार मध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे किती प्रमाणात निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर मिळणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या येणाऱ्या महत्वाचे अपडेट ज्या असतील सर्वतो घर घर बसल्या मोबाईलवरती पाहू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जे आर ओपन करणार आहोत इथं आपण जे आर जो इथे ओपन केलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा जे आर जो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याचा दिनांक आहे वीस जानेवारी म्हणजे मित्रांनो हा आजचा तुम्ही या ठिकाणी पाहत आहात याचा विषय आहे वर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये राबवण्यासाठी रुपये छप्पन कोटी निधी वितरित करण्याबाबत तर या ठिकाणी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी जवजव छप्पन कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली आपण प्रस्तावनेमध्ये याची सविस्तर माहिती पाहू शकता याच्यामधील मुख्य पॉइंट म्हणजे हा संपूर्ण निधी जोय मित्रांनो कृषी विभागास निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषी क्षेत्राचे कामकाज हे हंगाम न्याय चालत असते खरीप व रब्बी हंगामात लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे पंचाहत्तर टक्के क्षेत्र जय मित्रांनो खरीप हंगामात विविध पिकांची लागवड होत असते त्यामुळे खरीप हंगाम जो आहे तो राज्यातील अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये यंत्र व अवजारे या महत्वपूर्ण समावेश आहे याच्यामध्ये झालं तर आपण पुढे याची सविस्तर माहिती खाली पाहू शकता या योजनेसाठी जवळजवळ चारशे कोटी रुपये अनुदानाची अर्थसंकल्प तरतुद जयंती करण्यात आलेली होती तथापि सदर निधीमध्ये दर महिन्याला सात या प्रमाणे जवळजवळ दोनशे चाळीस कोटी निधीचा कार्यक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे याच्यामधील एकशे चाळीस कोटी इतका निधी जो आहे तो मित्रांनो वितरित करण्यात आलेला आहे आणि आता चालू घडेला छप्पन कोटीचा निधी जो आहे तो वितरित करण्याचा शासनाच्या विचारधीन होता आणि त्या संदर्भात पुढील निर्णय जे ते घेण्यात आलेले आहेत तर निर्णयांमध्ये मित्रांनो पाहू शकता या छप्पन कोटी अनुदानासाठी निधीसाठी मित्रांनो कोणकोणत्या अर्थसंकल्पीय शीर्षकाखाली तरतूद करण्यात आलेली आहे तर त्या, त्या संदर्भात या ठिकाणी मागणी क्रमांक वगैरे संपूर्ण माहिती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्यानंतर दोन नंबर मध्ये पाहू शकता सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे तर या ठिकाणी मित्रांनो शेती अवजारांसाठी जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के अनुदान जे आहे ते या ठिकाणी शासनाकडून दिले जात आहे त्या संदर्भातची या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती पाहायला मिळत आहे याच्यामध्ये मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानासंदर्भात जी माहिती आहे ती आपल्याला अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी जवळजवळ एक पॉईंट पंचवीस लाख म्हणजे सव्वा लाखापर्यंत अनुदान आहे तर इतर शेतकरी असतील यांना एक लाखापर्यंतचं अनुदान जे आहे ते टॅक्टर योजनेसाठी दिलं जातं तर याच्यामध्ये मित्रांनो गैरसमज करून घेऊ नका की पन्नास ते चाळीस टक्के अनुदान जे आहे ते ट्रॅक्टरवरती मिळेल तर हे अनुदान जे मित्रांनो अवजारांवरती असणार आहे त्याच्यामुळे हे कन्फ्युजन जे आहे ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तीन नंबरला आहे इतर बाबींसाठी जे नियम अटी आहेत तर या नियम अटींचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भाच्या सूचना ज्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत चार नंबरमध्ये मित्रांनो या छप्पन कोटीच्या निधीवरती सनियंत्रण अधिकारी कोण असणार आहेत तर या अधिकाऱ्यांची माहिती जी आहे ती आपल्याला चार नंबरच्या कॉलममध्ये पाहायला मिळत आहे या संदर्भात मित्रांनो खालील काही महत्त्वाचे चार पाच पॉइंट आहेत हे तुम्ही संबंधित जी आर डाउनलोड करून या संबंधितची सविस्तर माहिती व्यवस्थितरित्या वाचू शकता या जी आरची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा संबंधित जी आर जो आहे तो डाउनलोड करून व्यवस्थितरित्या पुन्हा वाचू शकता त्यातील मजकूर व्यवस्थित समजून घेऊ शकता आता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्सबरोबरच आपण हा जी आर जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता यासाठी आपल्याला डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही आपली महाराष्ट्र शासनाची वेब संकेतस्थळ आहे याच्यावरती जाऊन तुम्ही हा जी आर जो आहे तो डाउनलोड करून व्यवस्थितरित्या पाहू शकता तर या संदर्भात मित्रांनो कृषी यांत्रिकी जो आजचा जी आर आहे हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असणार आहे आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतला नसेल किंवा अशा शेतकऱ्यांना जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे आहेत जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही घरच्या सुद्धा हा फॉर्म जो आहे तो भरू शकता जर फॉर्म भरता येत नसेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही सी सी सेंटरवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म जो आहे तो पद्धतीने भरून या योजनेच्या या योजनेमध्ये सहभाग येऊ शकता तर मित्रांनो ही चालू कडेला सगळ्यात महत्वाची अपडेट होती शेतकरी मित्रांपर्यंत ही अपडेट पोचणं खूप गरजेचं होतं अशाच मित्रांनो नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांनासुद्धा आपले हे व्हिडिओ जे आहेत ते शेअर करत चला जेणेकरून त्यांनासुद्धा घर बसल्या सविस्तर शासनाच्या येणाऱ्या योजना ज्या असतील या योजनांची माहिती जी आहे ती त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरती घरी बसल्या पाहता येतील तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद